विद्यार्थी मित्रों, बऱ्याच मुलांना इतिहास हा विषय कठीण होऊन बसलेला आहे, कारण त्यामध्ये बऱ्याचशा घटना असतात, सुनावले असतात, त्या लक्षात ठेवणं कठीण जात. परंतु इतिहास हे गोष्टी रूपाने आपल्या समोर मांडलं जात. इतिहासाची साधी आणि सरळ व्याख्या आहे, भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा वर्तमान काळामध्ये अभ्यास करणे म्हणजे इतिहास. ज्या पद्धतीने आपल्या आजी आजोबांनी आपल्याला लहानपणी सांगितलेल्या गोष्टी अजूनही आपल्या लक्षात आहेत, त्यामागचं एक कारण आहे, कारण त्या गोष्टी आपण अतिशय मनपूर्वक ऐकलेल्या. तसाच इतिहास आहे, ते काही वेगळं नाही. आपल्याला असाच एक दहावीचा प्रकरण शिकायचा आहे, तो म्हणजे इतिहास लेखन भारतीय परंपरा. या पाठातून आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि त्याचबरोबर विविध प्रणाली होते त्याविषयी जाणून घ्यायचं. चला तर मग पाहूया इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादीच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सन सणापूर्वी 3 सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे 20 सनापूर्वी 3 शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. 20 सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरही कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था याविषयी महत्त्वाची माहिती मिळते. त्याचबरोबर राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवासांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी या हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हण याने केलेला. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाचा परंपरेचा प्रभाव असल्या दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्णी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीख ई फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते
इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्यांनी करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्णीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतीही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझूक ही बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या बुद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाची विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्थ कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होईल. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पाणीपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पाणीपतची बखर अशीही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत, या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3र्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर 1819 ते 1827 या कालावधीत होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉट सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते.
विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्तानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला, त्यामध्ये त्यांची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी वी का राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या.